अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार एक ते दीड गुंठ्यातील बांधकामांना चार ते पाच लाख रुपये दंड भरावा लागणार आहे शहरातील सर्व अनधिकृत बांधकामे नियमित केल्यास या दंडाच्या रकमेपोटी पालिकेला दीड ते दोन हजार कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्यांना दिलासा देणारा नसून त्यातील शहरातील सर्वसामान्य गरीब माणसांची लूट होणार असल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार श्रीरंग यांनी केला बांधकाम व्यावसायिकांना याचा मोठा फायदा होणार त्यांनी आहे खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या अटीमध्ये अनधिकृत मिळकत धारकांना शास्तीकर पूर्णतः भरावा लागणार असून अनधिकृत बांधकाम धारकांचा जाना त्या कोटी पेक्षा या अर्ज स्वीकारला त्यानंतर जास्त रक्कम महापालिका शास्तीकारापोटी गरीब नागरिकांकडून वसूल करणार आहे आजपर्यंत एकही नागरिकांनी या निर्णयाद्वारे बांधकामे नियमित करण्यासाठी अर्ज केला नाही शहरांमध्ये हजारो अनधिकृत बांधकामे असूनही पेक्षा जास्त नागरिकांनी साधी विचारपूस महापालिकेच्या कक्षाकडे केली नसल्याचे बारने म्हणाले त्यामुळे अनधिकृत बांधकाम निर्णयाचे श्रेय घेणाऱ्यांनी प्रथम शास्तीकर पूर्ण माफ करून द्यावा व दंडाची आकारण्यात आलेली रक्कम कमी करण्यात यावी